माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरुद्धच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात सह आरोपी असलेले मुंबईचे बडतर्फ पोलीस अधिकारी सचिन वाझे यांनी माफीचा साक्षीदार बनण्याबाबत अर्ज दाखल केला आहे तशा आशयाचं पत्र त्यांनी सक्तवसुली संचालनालयाकडे पाठवलं आहे दंडाधिकाऱ्यांच्या सक्षम आ, समक्ष आपली बाजू मांडण्याची तयारी त्यांनी या पत्राद्वारे दाखवली आहा फौजदारी प्रक्रिया संहितेच्या कलम तीनशे सहा आणि तीनशे आपल्याला या प्रकरणी माफी द्यावी अशी मागणी केली आहे सक्तवसुली संचालनालयानं वाझे यांच्या अर्जाबाबत न्यायालयात कोणतीही माहिती दिलेली नाही सध्या अनिल देशमुख आणि सचिन वाझे न्यायालयीन कोठडीत आहेत